गेले काही दिवस लातूरच्या तळेगावामधल्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटीशीची जोरदार चर्चा आहे. ही नोटीस वक्फ बोर्डाकडून आली असल्याचं बोललं जात आहे. गावामधल्या 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवरती वक्फ बोर्डानं दावा सांगणारी नोटीस पाठवली आणि खळबळ उडाली. नेते मंडळींनी सुद्धा या संदर्भात आता प्रतिक्रिया दिली आहे. पण सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की ही नोटीस आपल्याकडून गेलीच नसल्याचं आता वक्फ बोर्डानं म्हटलंय. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आलेला आहे. बघूयात. हे घाबरलेले चेहरे लातूरच्या तळेगावातील शेतकऱ्यांचे आणि त्याला कारण ठरली आहे ती त्यांच्या हातात असलेली ही नोटीस. साधारणतः 6 महिन्यापूर्वी तळेगावच्या शेतकऱ्यांच्या हातात नोटीस पडली, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या गावातील 75% शेतजमिनीवर दावा सांगण्यात आला होता. ही जमीन 300 एकरच्या आसपास आहे. वक्फ बोर्डानं हा दावा केल्याचं त्यांना कळवण्यात आलं होतं. तळेगावातल्या 103 शेतकऱ्यांना एकाच वेळी नोटीस आली. नोटीस आली त्या दिवसापासून हे शेतकरी प्रचंड तणावात आहेत. हे प्रकरण आहे वक्फ बोर्डाचं. वक्फ बोर्डाने 103 लोकांवर केसेस केलेले आहेत आणि ते म्हणजे आणि 103 जणाच्या 300 एकर जवळपास 300 एकर जमिनी आहे. सरकारला विनंती आहे की बाबा आम्हाला सगळं म्हणजे मदत करावी आणि शेतकऱ्याला ह्याच्यातून मुक्त करावं, एवढीच विनंती आहे आम्हाला सर. वकिलामार्फत त्यांनी आपलं म्हणणं कोर्टातही मांडलं आणि त्यावर 20 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. पण या सुनावणीच्या काही दिवस आधी वक्फ बोर्डानं याविषयी स्पष्टीकरण दिलं. एका बाबू नावाच्या व्यक्तीने त्या जमिनीच्या बाबतीत ट्रिब्युनल कोर्टामध्ये दावा दिलेला असून ट्रिब्युनल कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. याद्वारे मी सांगू इच्छितो की वक्फ बोर्डाने कोणत्याही शेतकऱ्यांना अथवा लातूर जिल्ह्यामधील कुठल्याही गावामध्ये जमिनीवर दावा देत नाटक नोटिसा पाठवलेल्या नाहीत. वक्फ बोर्डाचे राज्याचे अध्यक्ष म्हणताय ही नोटीस वक्फ कडून पाठवण्यात आलेली नाही, त्यांच्याकडून कुठल्याही जमिनीवर दावा करण्यात आलेला नाही. मग ही नोटीस नेमकी धाडली कुणी? 30 मे 2024 रोजी शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही वक्फ बोर्डाकडून पाठवण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलंय. एका व्यक्तीनं केलेल्या दाव्यानंतर कोर्टानं ही नोटीस पाठवली आहे. आता स्वतः शेतकरी किंवा वकिलामार्फत त्यांचं म्हणणं कोर्टात मांडण्यात सांगण्यात आलंय. वक्फ बोर्डाचं स्पष्टीकरण आलंय. पण या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचं म्हटलंय. मैंने अभी भी कहा है ये सरकार आम जनता का है, किसी के ऊपर भी अन्याय नहीं होने देगा. भाजपा आमदार आशिष शेलारांनी ही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. गरीब शेतकऱ्यांची जागा हडप करण्याचा हा एका धर्मियांचा डाव आहे आणि म्हणूनच आमची मागणी आहे की वक्फच्या बद्दलचा नवीन कायदा हा आलाच पाहिजे. कारण वक्फ ची आताची असलेली कारवाई कार्यपद्धती ही अन्यायकारक आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांचं हित संरक्षित केलं पाहिजे आणि ते करतील असा माझा भरोसा आहे. आणि नवीन वक्फचा कायदा लवकरात लवकर जनसमर्थन त्याला मिळालं पाहिजे. याच दरम्यान राज ठाकरेंनीही सोशल मीडियात पोस्ट करत या घटनेकडे लक्ष वेधलं. इतकंच नव्हे तर वक्फ विधेयक केंद्रात मंजूर करून घेण्याच्या सूचनाही दिल्या. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया. लातूर जिल्ह्यातल्या तळेगावच्या शेतजमिनींवरचा वक्फचा दावा धक्कादायक आहे. तळेगावच्या 75% शेतजमिनींवर वक्फनं दावा केल्यानं 103 शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आलंय. राज्य सरकार काहीही म्हणत असलं तरी आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. वक्फ बोर्ड मनमानीपणे लोकांवर दहशत बसवत आहे, त्याला चाप लावण्यात यावा. मुस्लिम धार्जिण्या विरोधी पक्षांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केलाय. वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदींना विरोध करण्यासारखं काही नाही, त्यामुळे केंद्र सरकारनं वक्फ सुधारणा विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घ्यावं. तळेगावच्या शेतजमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे राज्य सरकारनं पाहावं. विनोबांच्या भूदान चळवळीत अनेक हिंदूंनी जमिनी सरकारला दान दिल्या. वक्फ बोर्डानंही स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत कराव्यात असं राज ठाकरे म्हणाले.
भारतात रेल्वे आणि लष्करी मालमत्तांनंतर सर्वाधिक जागा कुणाच्या मालकीच्या असतील तर त्या आहेत वक्फ बोर्डाच्या. वक्फ बोर्डाकडे असलेल्या अमर्याद अधिकारांमुळे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि त्यामुळेच हे विधेयक लागू होणार का, तळेगावच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.